या इकडे उजेडाला या उजेडाला हा असं उजेडाला या सगळ्यांची काळी तोंड या उजेड्यामुळे पांढरे दिसतात उजेडाला उजेडाला ही बाई ह्या सगळ्यांनी गोळा करून आणल्या मी पण आणले गोळा करून ती गोळा आईस्क्रीमचा गोळा खाऊन आणला सगळ्यांनी काय नाही हो दादा द्यायला सांगाय का मला एक काम कर सगळे 20 20 30 रुपये द्या अब द्या की पैसे ड्रायव्हर आहे बघा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर रिकाम आहे घर मालकिन बाईंच्याकडे मागून घेतो मालकिनीला घरात आता किती समाधान बाई आहे बघा तुम्ही असं करायला लागले ही समाधान बाई आहे ही व्हिडिओ मध्ये सारखे फिरता ताईंच्या ही बाई समाधान आहे ही समाधान आहे असं तुम्हाला एवढं सहज ही जर बाई समाधानी असेल विषय आहे का तर मराठी पिक्चर मधली जी सासू होती की नाही ललिता पवार ती जगात सगळ्यात समाधानी असेल एवढी वाईट नाहीस तू ह्याच्या पेक्षा जास्त वाईट आहे कुठं आहे ही तुमची मुलं आहेत भाऊ वाटायला इथं आता मूल म्हणालाय आता भाऊ म्हणालाय काय ते एकदा सांगा काय सांगायला तर या ठिकाणी संतूर मामचं सरच सरच स्वागत संतूर साबणाची जाहिरात आज व्हिडिओच्या निमित्तानं इथं बी आहे यो बो तू नागिन आहे ही चिटकीन लेन्स बघू जरा लेन्स इकडे या बघू लेन्स बघू जरा तुमच्या बघू बघू लेन्स कुठले आहेत ओरिजिनल म्हणजे डोळ्यातले लेन्स ना नाही या निमित्तानं मला बायका बघायला मिळाल्या पहिला ते नाही बायका बायकांचं डोळं जवळ न बघायचं धाडस झालो नाही तर घरात बघू देत नाही मी असं असते माझ तुम्हाला सगळ्यांनी शपथ सांगतो मला रोज रात्री पाय दाबून घेतल्याशिवाय झोपवत नाही माझ्याकडं ही रोज पाय दाबून घेते जसं दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय हे तर फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा मला चालू करायचं नाही हो नाहीतर मी तुमच्या डोळ्यात कोण ओरिजिनल नागिन आहे ओळखलो असतो मला सांगा तुमच्या लग्नाला किती वर्ष आल्या 19 तुमच्या माझे 15 हे डुप्लिकेट डोळे आहे ना हे डुप्लिकेट डोळे मी आता बघितले हे ते डोळ ज्याला बघून इथं नवरा घरात असं चादर घेऊन गप असं बसत असेल असं कुठेतरी कोपऱ्यात बसत असेल असं असं काय झालं काय झालं म्हटलं रे बाई म्हणत असणार टोटलाच काय तिकडचा तर सांगा तर सांगा तुमच्या डोळ्यात बघून मला टाकोडातली 4 दिसली आणि जांभळीतली 4 मेंढरं पण आहेत बघा नाही तुमच्या डोळ्यात बघून काय दिसलं विचारला हो ह्या डोळ्यानं माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय तुम्हाला काय सांगू काय हे डोळं बघून डोळं भोवती मला काळं झालंय सगळं हा माझं अहो मी एवढा देखणा होतो अख्ख्या घुसरवण्यातल्या पुरी माझ्या मागवत्या ऐकलं हे जिवंत उदाहरण आहे घुसरवडचं खरं आहे का खोट आहे हो असली तई मिळाली अशी चालला असत याची बायको मिळाल्या अयो तुम्ही आम्हाला 19 15 हो माझ्या लग्नाला काय लई वर्ष झाले नाही 15 झाल्या आत्ता म्हणावं अहो आत्ता दादा म्हणावं मला काय अडचण नाही पण मी काय सांगालोय आपल्यात त्यावेळी लई काय अंतर नव्हतं आणि एवढं गुलू गुलू बोलणार तर बायको 100% करून घेतलो असतो मी हे बोलतच नाही गिरण इसको अभी मेरे को बोलने को टाइम आहे संध्याकाळी घरला गेलो की नाही ती मात्र बोलू देत नाही
अरे नाही चाललो कुरुंबवाडला चाललो मी आता कुरुंबवाड लगेच गो सायमंड गो बॅक हे जेव्हा माझ्या आयुष्यात आले की मी सोनं झालंय करते एक ग्रॅम तर झालंय 24 कॅरेट होणार होतं 1 ग्रॅम झालं या आल्यामुळं मी 3 तुम्हाला पटलो 3 बघितलं तो 3 प्रकाशची बायको इकडे बघ 3 बघून आणलो तो 3 तिघीशनी घरातल्यांनी रिजेक्ट केलं हे हिरा आहे खरी हे संतूर साबणात गावला नाही हो एक कोळशाच्या खाणीत गावला आम्हाला हो अहो खरं प्रॉब्लेम काय आला माहितीये काय हिऱ्या संघ कोळसा जळत जळत संघत आहे आमच्या ते आमच्या बाबाला बी तो गोसरवाडचा कोळसा संघ लागलाय पाठीमाग आणि आम्हाला यांच्याकरता कोळसा लागलाय मागण कस म्हणून बर काय तुम्हाला काय वाटतंय ठीक आहे सपला विषयी मी दिल तो चान्स ती आली नाही तिचा माझा संबंध सपला आता आता मी दुसरी संदेश नाही कविताला घरात आणलो तुझी तुझी शपथ घेतो इकडे बायकीची बहीण काय नशीब माझं बाद आहे बघ मी म्हणलो तिच्या आईला दिगणी बायको मी आयला मग नंतर कळलं माझ्या बायकोला बहीणच नाही त्यामुळे गावभर रस्त्यावर लाईन मारत फिरायला लागते मला स्पार्कल नाही सगळ्या आग लागत गेल्यात सगळ्या आगीत जळत गेले आगीत सगळा पोपटा उडलाय ऊस जळल्यावर कसं ते काजळी सगळ्या घरावर पडते माहिती काय ऊस सगळ्या ह्याच्या कारखान्यात ह्याच्यात हे होते ते टोपी करून घ्या तुम्ही वर साळूदा आणि ती टोपी घालायची म्हणजे स्वच्छ नाही होत तुम्हाला सांगतो ही संतूर मॉम आली लय बडबड जा बाबा त्या पोरग्याला सून बिन काहीतरी बघ आम्ही उडका इथं डोकी फिरल्यात आमची इथं बघायला कोण मिळणार आम्हाला आणि बघितलं तरी असं फसतय मी संतूर आजी आहे काय संतूर आजी आहे काय जरा साबण पोरग्याला दिला असत पोरग माझ्यासारखं उधळलं असत तई तुम्हाला शपथ सांगतो इडी वापरून तुकडं पडलेला असं ती देत तो लावायला मला चिटकून चिटकून ते दगडावर चिटकी द्या ते परवा घासलं बघा बायकोनं मान काय मान घासल्या मी म्हटलं अगं प्रेमानं घास खर दिशेने ओढले इथं फरफटला पांढर पांढर शुभ्र दिसायला नाही ते पांढर चमड गेले तिथलं हे असलं हाय मी माझ्या आयुष्यात सोनं बिन लाड केलं नाही हे सोनं आहे माझं मी शेवट झालं शेवट छान झालं हो हे सोनं आहे बस काय आणि कोण आहे संतूर मॉम आणि कोणाची पोरं 20-25 वर्षाचे यो यो दिवाळीतला मोती गट्टू साबण आहे पाठीमाग एक लपला आहे गट्टू साबण हे सँडल असणार आहे कलर तसलाय आणि हे गुलाब असणार आहे नाही हे लक्ष साबणातले ऐश्वर्या सुष्मिता शेन तू उधार घेतली अशी तू ती बी होती की त्या अडवटाईज मध्ये आणि लॅक्मी लॅक्मी वाले कोण आहे यात ही प्रकारची बायको लॅक्मी वाले बहुतेक ते ना कुठल्या कार्यक्रमला आलता का नाही तुम्ही मैत्रिणीच्या लग्नाला ह्या वेळ दोन अवघा 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 आणि हे 18 असं टोटल आता ब्युटी पार्लर मध्ये 18,000 रुपये त्यांनी खर्च करून सकाळी बाहेर पडला ते करा ब्युटी पार्लर सकाळी सगळं करून बर ठीक आहे